खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयात आहे आणि पवार साहेब माझ्या शरीराच्या कणाकणामध्ये आणि विचारामध्ये आहेत. बाळासाहेब पवार आणि शरद पवार अशा दोन परस्पर विरोधी, बाळासाहेब पवार नाही बाळासाहेब ठाकरे, अशा दोन परस्पर विरोधी अशा नेत्यांच्या सोबत तुम्ही प्रदीर्घ काळ काम करताय, काय सांगाल दोन नेत्यांविषयी? तुम्ही ब्ल्यू आईड कसे झालात या दोन्ही नेत्यांचे असं अशा अर्थाने? खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयात आहे आणि पवार साहेब माझ्या शरीराच्या कणाकणामध्ये आणि विचारामध्ये आहेत. दोघेही श्रेष्ठ, त्यामुळे मला कोणी विचारलं की दोघांमध्ये तुम्हाला कोण आवडतं, तुम्ही सांगेन की शरदराव ठाकरे. या 50 वर्षाच्या राजकीय प्रवासाकडे कसं बघता आता? म्हणजे तुम्ही इतकं सहन केलं आहे आणि इतकं यश मिळवलेलं आहे, अभावग्रस्तता, संघर्ष आणि यश हे सगळं तुमचा हातात हात घालून चालू आहे. सगळ्या राजकीय नेत्यांच्या बाबतीत हे घडत नाही असं उदाहरण फार दुर्मिळ. कसं बघता या प्रवासाकडे? आता थोडक्यात सांगायचं तर कभी डर न था मुझे फासला देख कर, कभी डर न था मुझे फासला देख कर, मैं बढ़ता गया रास्ता देख कर, खुदम खुद मेरे नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देख कर. क्या बात. असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार आहे, सुख दुःख आहे, त्याच्या त्या सुख आणि दुःखाच्या ज्या आहेत कदाचित गोष्टी वेगळ्या असतील. कुणाला कशामुळे दुःख, कुणाला कशामुळे दुःख, कुणाला आजारपणाचं दुःख, कुणाला पद मिळालं नाही दुःख, कोण गरीब आहे म्हणून दुःख, कोण कोणाचं जवळचं मनुष्य म्हणून गेलेलं दुःख, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. पण आयुष्यामध्ये जसं लहानपणीपासून आपण ऐकतो की घरोघरी मातेच्या चुली, तसं घरोघरी सुख आहे आणि दुःखसुद्धा आहे. त्याच्यामुळे जे येईल त्याला तोंड देत पुढे जायचं आणि थांबायचं नाही. थांबून करणार काय तुम्ही? कारण आज तुम्ही असंही म्हटलं गेलं की जो थांबला तो संपला. बरोबर. त्यामुळे थांबायचं तर नाही. आणि जे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपापला रस्ता जो आहे शोधत जायचा, रस्ता भेटत जातो. थांबला तर रस्ता कसा भेटेल? रस्ता तुमच्या जवळ येणार नाही, तुम्हाला त्या रस्त्यावर जावं लागेल. रस्ता कसा येईल तुमच्याजवळ? म्हणून सतत चालत राहायचं. अडचणी असल्या तर ठीक आहे, ते पण होतात, अडचणी येतात, अडचणी जातात. कधी कधी लोक आमच्याबद्दल वेगवेगळ्या भावनासुद्धा म्हणवतात. आता अनेकांनी सांगितलं की ते वक्ते आहेत, ते चांगले राजकारणी आहेत, ते समाजकारणी आहेत, ते महापौर झाले, त्यांनी हे केलं. पण कोणी हे सांगत नाही की मी जेल यात्री सुद्धा आहे. नाहक आता हे नाहक जेल यात्री नाहक असेल पण झालो ना. त्याच्यामुळे ही आणखीन एक पदवी जी आहे आम्हाला चिकटलेली आहे. बरोबर. विषय तुम्ही काढला म्हणून मला सांगा. खरं म्हणजे मी तो प्रश्न विचारणार नव्हतो पण आता विषय निघाला म्हणून. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा ना, काही काळजी करू नका.